आजपासून नागरिकांना संगणीकृत सात बारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नवीन सात बारा नागरिकांना सहजरित्या समजण्यास मदत होणार आहे कोरोना काळात विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान मोठे असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सिल्लोड येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार सहभागी झाले होते पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ये नियोजन भवनात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते एक ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून डिजिटल स्वाक्षरीत फेरफार वितरण व सुधारित नमुन्यातील सातबारा वितरण आणि महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते ई मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करणे या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा शुभारंभ कळ कर दाबून करण्यात आला यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे औरंगाबाद येथील जिल्हाधिकारी सुनील चव्हाण अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अनंत गव्हाने निवासी जिल्हाधिकारी संजीव जालधर उपजिल्हाधिकारी रीता मैत्रेवार उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य यांची उपस्थिती होती यावेळी पुणे येथून आमदार संग्राम थोपटे जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख एन के सुधांशू नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख अपर जमाबंदी आयुक्त अनंत रायते यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते महसूल मंत्री थोरात यावेळी म्हणाले की नागरिकांना सहज व जलद गतीने सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यामध्ये बदल करावे लागतात त्याचबरोबर काही कायदे रद्दही करावे लागतात आजपासून नागरिकांना नवीन स्वरूपात सात बारा करून देण्यात आलेला आहे पुढील काळात विभागाच्या वतीने सात सोबत फेरफार संगणीकृत पद्धतीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे विभागाचे अधिकारी चांगले काम करून नागरिकांना जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असले पाहिजे असे महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले येत्या काळात राज्यव्यापी ई पीक पाहणी कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे त्यामध्ये संपूर्ण पिकांच्या नोंदी शेतकऱ्यांच्या मदतीने घेण्यात येणार आहे ई पीक पाहणीसाठी टाटा ट्रस्टचे महत्वपूर्ण योगदान असणार असून यामध्ये मोठी मदत मिळणार आहे असेही महसूल मंत्री थोरात यांनी सांगितले महसूल नोंदणी व मुद्रांक विभागाचे अप्पर म मुख्य सचिव करीर म्हणाले की महसूल विभागाला मोठी परंपरा आहे महसूल गोळा करण्याबरोबरच नागरिकांचे जीवन अधिक समृद्ध करण्याच्या साठी विभागावर मोठी जबाबदारी आहे त्यानुसार काळानुरूप बदल केले जा पाहिजे ई पीक पाहणी कार्यक्रमाची राज्यभर व्याप्ती वाढणार असल्याचे यावेळी करीर यांनी सांगितले कार्यक्रमाच्या सुरुवातीला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देणारे उपजिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प रामदास जगताप वरिष्ठ तांत्रिक संचालक समीर दातार वरिष्ठ तांत्रिक संचालक शुभांगी राव नगर भूमापन कक्षाचे कार्यसन अधिकारी संजय घोंगडे नायब तहसीलदार मोहन मामा नाझीरकर नगर भूमापन कक्षाचे शिरस्तेदार शिवाजी पंडित तलाठी श्यामल काकडे अर्चना पाटणे सचिन भैसाडे कृष्णा पास्ते अव्वल कारकून डॉक्टर गणेश देसाई व महेंद्र गंबरे या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोरोना काळात निधन झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले तर आभार प्रदर्शन ई फेरफार समन्वयक रामदास जगताप यांनी मानले औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक